शेतकरी मित्रांनो, विविध शेती विषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय काढून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2860 कोटींची मदत जाहीर केली होती। हे अनुदान वितरित करण्यास शासनाची मंजुरी मिळाली होती। त्यानंतर आता 27 ऑक्टोबर 2021 रोजी असाच एक महत्त्वाचा शासन निर्णय काढत राज्य शासनाने 9 जिल्ह्यात 1674 कोटींची अतिवृष्टी मदत वितरित करण्याचा शासन निर्णय घेतला आहे। तर त्या शासन निर्णयाचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच ते 9 जिल्हे कोणते आहेत याची माहितीसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाद्वारे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबतचा हा महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। यामध्ये विभागीय आयुक्त अमरावती, पुणे तसेच जिल्हाधिकारी नाशिक, जळगाव व गोंदिया यांना हे शासन निर्णय हे लागू करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, शासन निर्णय कशा प्रकारचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त 75% एवढा असा एकूण 674 कोटी 15 लाख 43 हजार रुपये इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रात जिल्हानिहाय दर्शवल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची, आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल। त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे आणि अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्याकरिता राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असून लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील त्या त्या जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या लाभार्थ्याला किती रक्कम मिळाली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ते जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता। त्या संदर्भावरसुद्धा आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येऊ। तर मित्रांनो, अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे। तर ते 9 जिल्हे कोणते आहे ज्यांना ही मदत या शासन निर्णयाद्वारे दिली जाणार आहे ते आपण पाहूयात। यामध्ये आपण पाहू शकतो हे जे काही सहपत्र आहे यामध्ये आपण पाहूयात इथं आता। तर सर्वप्रथम सोलापूर जिल्हा, यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे। त्यानंतर नागपूर विभागातून फक्त गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे, कारण याआधी जो शासन निर्णय काढला होता त्यामध्ये नागपूर आणि गडचिरोली हे 2 जिल्हे त्यामध्ये समाविष्ट होते। आता दुसऱ्या टप्प्यात नागपूर विभागातून फक्त गोंदिया हा जिल्हा घेण्यात आलेला आहे। त्यानंतर मागील जे शासन निर्णय होता त्यामध्ये अमरावती विभाग हा वगळण्यात आलेला होता, परंतु आता अमरावती विभागासाठी इथं मदत जी आहे ती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। त्यानुसार अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या एकूण 5 जिल्ह्याकरितासुद्धा इथं आता या शासन निर्णयान्वये मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर नाशिक आणि जळगाव हे 2 जिल्ह्यांना इथं मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे 9 जिल्हे आहे। तर कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या शासन निर्णयाची सविस्तर जी PDF फाईल आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। तिथं जाऊन तुम्ही ही जे शासन निर्णय आहे ते डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय एकूण 9 जिल्ह्यांना जवळपास 674 कोटींची रक्कम इथं वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे काही काही ठिकाणी। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। जर तुम्ही आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।